साम दाम दंड भेद या सर्व नीतीचा मी वापर करतो, त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना बाहेर ट्यूशन लावली तर याद राखा, असा सज्जड दम गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्राध्यापकानं विद्यार्थ्यांना भरला आहे. सरकारी नोकरी गल्लेलठ्ठ पगार तरीही पैशांसाठी शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्राध्यापकाचे धक्कादायक किस्से दररोज समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना नापास करण्याची, बघून घेण्याची धमकी देऊन माझ्याकडंच ट्यूशन लावा असं सांगणारा हा प्राध्यापक कोण याचा उलगडा झालाय. सेमिस्टरला किती मार्क द्यायचे हे मीच ठरवतो. 10 मार्कांचा प्रोजेक्ट न करताही त्याला मार्क दिले आहेत, ते फक्त माझ्याकडं ट्यूशन लावलेल्या विद्यार्थ्यांनाच. असा धक्कादायक प्रकार स्वतः विद्यार्थ्यांना सांगून या प्राध्यापक महाशयानं विद्यार्थ्यांना साम दाम दंड भेदची भाषाही वापरली, ती म्हणजे मी सज्जन माणूस नाही असं सांगत स्वतःचं नावही घेतलं. ऐकूयात काय आहे या प्राध्यापकाचं नाव. त्याचे मार्क्स मार्कशीट तयार करायला सांगितले सगळ्यांना. वर्गावर्गात वाचून दाखवणार, वर्गावर्गात वाचून दाखवणार आहे. थर्ड सेमिस्टरची मार्क बघा, मग तुमच्या लक्षात येईल. मग आपल्याला ॲव्हरेज हे पाहिजे, हे पाहिजे का हे पाहिजे याचा निर्णय घ्यायचा. 10 मार्काचं प्रोजेक्ट आहे, यांनी प्रोजेक्ट फार छान केला आहे. कुठं आहे, दिलं की त्यांच्याकडे ठेवलं तर नाही, घरी नाही केलंच नाही. 10 पैकी 10 का प्रोजेक्ट छान आहे. कोण ठरवणार, मी ठरवणार. तिकडचं आहे, मला माहिती आहे, जात आहे तिकडं. साम दाम दंड भेद सगळं वापरणारा वनवे सर. वनवे सरला सज्जन कुणीही समजायचं नाही, पणवे सरला सज्जन कुणीही समजायचं नाही, पणवे सरला सज्जन कुणीही समजायचं नाही, पणवे सरला सज्जन कुणीही समजायचं नाही. वणगे असं नाव सांगणारा हा प्राध्यापक कशा प्रकारे विद्यार्थ्यांना दमबाजी करतो हे समोर आलंयच. परंतु दुसऱ्या ठिकाणी ट्यूशन लावाल तर पहा, मी पैसे देऊन अनेक माणसं दुसऱ्या ट्यूशनला बाहेर लावली आहेत, ती सर्व मला माहिती देतात. जर एखादा विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणी ट्यूशन लावत असेल तर तुम्हीच मला त्याचं नाव सांगा असं निर्लज्जपणाचं आवाहन या प्राध्यापकानं विद्यार्थ्यांना केलंय. मी सगळ्या विद्यार्थ्यांना करणार आहे, कॉलेजमध्ये करणार. पालकांसमोर सांगितलं, प्राचार्यासमोर सांगितलं, ट्यूशन लावू नका बाहेर सांगितलं का नाही. बाहेर लावलं मेला तुम्ही लावायची इतर. एकदा का बाहेर गेलेला दिसला त्याला कसं नीट करायचं ते मी बघतो. सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, बाहेरच्या ट्यूशनच्या आसपास माझी पैसे घेऊन कामाला लावलेली माणसं असतात. आणि विद्यार्थ्यांना माझं एक आवाहन असेल, जर कोणी कुठं जाते असं दिसलं मला फोन करून कळवा. शिक्षक म्हणजे गुरु, आणि गुरु हा देव आणि आई वडिलांप्रमाणे असतो असं मानतात. परंतु गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचं कृत्य या वणगेनं केलंय. वणगेचे असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल, दमबाजी होत असेल तर त्यांनी BR न्यूजशी संपर्क साधावा. त्या विद्यार्थ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल.